देवदेवता आणि खांदोली गावची आणि आजूबाजूच्या गावची जमा झालेले रसिक श्रोते हो, सन्मान या मंडळाने केला आहे त्यांचे मी आभारच मानतो. पण सांगावंच असं वाटतं की माझी मी अगोदर लहान मोठ्या भूमिका करायचो, पण जयसिंग राणे यांनी हनुरकर कंपनी चालवायला घेतल्यापासून माझी जी आता काही 40-45 वर्षे दशावतारामध्ये गेली त्याच्यातील अधिक वर्ष मी खांदोलकर कंपनीत काढली, हे एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर आजही आमचे संचालक बाबा मिसरे आहेत, कधी त्यांनी हाक मारली तर त्या पेटाऱ्याचा आदर ठेवून आम्ही इतर काही गोष्टी न बघता येतच येतो. जे काही असेल त्या कंपनीच्या ऊर्जितावस्थेसाठी त्याला योगदान देण्याची ह्या वयातही माझी तयारी आहे. दुसरी गोष्ट, मी आताची भूमिका साकारली म्हणजे खांदोली गावाचा आदर्श मी माझ्या जीवनात ठेवीलाच आहे, तो कुठेही जाणार नाही. मगाच मी तहसीलदार साहेबांजवळही काही दोन गोष्टी बोललो आहे, त्यातल्या त्यात आज जी मी भूमिका प्रल्हादाची करतोय मला स्वाभिमान आहे. तर अगोदर पूर्वीच्या दशावतारात काही ठराविक प्रल्हाद होऊन गेले, प्रल्हादाची भूमिका करणारे कलाकार होऊन गेले, त्याच्यातील अग्रगण्य स्थान म्हणजे रंगाभाऊंचं होतं. आणि रंगाभाऊंचं ते म्हणजे तो प्रल्हाद बघून त्याची वाटचाल मी करण्याचा प्रयत्न करतोय. काही चूक भूल झाली असेल क्षमा करावी, आणि असेच तुमचा आदर आणि असेच तुमचे आशीर्वाद ह्या वयातही आम्हाला लाभावेत अशी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द धन्यवाद. मित्र व कलाकार कधीच मरत नसतात, ते चिरंजीव असतात. रंगाभाऊ खांदोलकर यांचं नाव या ठिकाणी आपण काढला, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कला या चिरंजीव कलाकारासाठी आपण एकदा जोरदार टाळ्याचा वर्षाव करूया. खांदोलीमध्ये दोन रत्न होऊन गेले, यामध्ये कैलासवासी रंगाभाऊ खांदोलकर आणि दुसरे गुरुनाथ खांदोलकर, ज्यांनी अक्षरशः रसिकांच्या हृदयावर राज्य केले. आणि त्यांचं जेव्हा आदरानं नाव घेतलं जातं तेव्हा प्रत्येक खांदोली वासियांचं हृदय हे निश्चितच भरून येतं. धन्यवाद दादा. यानंतर